महायुतीचा रामटेक लोकसभाचे युवा तडफदार उमेदवार राजूभाऊ पारवे यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं. अब की बार जय भवानी जय 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 भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी. या देशाचे लाडके नेते सन्माननीय गडकरी साहेब ज्यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व लोक काम करत आहोत, असे या देशाचे आदरणीय सन्माननीय पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात एक कार्यकर्ता म्हणून मी काम करणार आहे. आजच्या या सभेला उपस्थित या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नुकतेच येणार आहे सन्माननीय शिंदे साहेब. या सभेला उपस्थित महाराष्ट्राचे लाडके आणि सगळ्यांचे नेते माझे नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय प्रफुल्लभाई पटेलजी, या महाराष्ट्राचे सन्माननीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब, सन्माननीय कवाडे साहेब आमच्या सर्वांच्या नेता सुलेखाताई कुमारे, या लोकसभेचं नेतृत्व केलं असे आमचे सन्माननीय मोठे बंधू कृपालजी तुमाने साहेब, मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी मला एक संधी या रामटेक लोकसभेकरता दिली. मी त्यांचे ऋण नेहमी फेडणार नाही. ज्यांनी 10 वर्षामध्ये रामटेक लोकसभेचं नेतृत्व केलं, एक चांगलं नेतृत्व या रामटेक लोकसभेला दिलं, मी त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो. मंचावर उपस्थित सर्व आमचे सहकारी आमदार, सर्व महायुतीचे सर्व आमचे सहकारी मित्र, लाखोच्या संख्येने आलेले रामटेक नागपूर मधून आलेले आमचे सर्व पदाधिकारी सर्व सहकारी, आज एवढ्या मोठे संख्येनं आज आमचा नामांक अर्ज मी धरणार आहे. सन्माननीय गडकरी साहेबांचे आशीर्वाद घेऊन, सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आशीर्वाद घेऊन, सर्व महायुतीच्या सर्व नेत्याचे आशीर्वाद घेऊन आज मी आपला अर्ज भरणार आहे. या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील सर्व जनतेला एक विनंती करतो की येणाऱ्या 19 तारखेला मोदी साहेबांचे सन्माननीय आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचे हात बळकट करण्याकरता, महायुतीचे हात बळकट करण्याकरता लाखोच्या संख्येने आपण 19 तारखेला मतदान करणार व महायुतीला आपण विजयी करणार, एवढी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.